मित्रांनो, ही घटना आहे 2011 ची। तेव्हा आमच्याकडे गावात ट्रॅक्टर होते। तेव्हा आमच्या गावात जास्त काही ट्रॅक्टर नव्हते, त्यामुळे गावातील पूर्ण ट्रॅक्टरचे कामे आम्हीच करायचो। तेव्हा उन्हाळ्याचे दिवस होते, चांगलेच कडाक्याचे ऊन पडायचे। दुपारचे 2 जरी वाजले तर गावात सामसूम व्हायचे। गावातील बरेच लोक त्या भल्या मोठ्या वडाच्या झाडाच्या सावलीखाली गप्पा गोष्टी मारत निवांत बसायचे, कारण तेव्हा उन्हाळ्याचे दिवस होते। सर्व गावातील लोकांचे शेतीचे कामे हे आटपलेले असायचे। मला आजूबाजूच्या गावातील लोकही काही शेताच्या नांगरणीसाठी बोलवायचे, त्यामुळे मला बरेच कामे होते। काही गावातील बऱ्याच लोकांच्याही शेतांच्या नांगरणी आम्हाला करायच्या होत्या। माझ्यासोबत एक ड्रायव्हर म्हणून नेहमी माझ्या गावातील एक मित्र असायचा, त्याचे नाव दिलीप होते। जेव्हापासून आम्ही हे नवीन ट्रॅक्टर घेतले तेव्हापासून दिलीप माझ्याच ट्रॅक्टरवर कामाला होता। दिलीपचे लग्न झाले होते, त्यामुळे त्याच्या परिवाराची पूर्ण जिम्मेदारी ही त्याच्यावरच होती। तो माझ्या वयाचा होता, आमचे वय तेव्हा 26 ते 27 दरम्यान असेल। पण दिलीपचे एक महत्त्वाचे होते, तो भित्रा नव्हता। आता त्या दिवसात आम्हाला नांगरणीचे खूप कामे लागले, त्यामुळे आम्ही रात्रीच्याही शेतांच्या नांगरण्या करणे चालू केल्या। आम्ही दिवसाढवळ्या गावातील लोकांच्या नांगरण्या आटपायचो आणि रात्रीच्या वेळेस 1 ते 2 वाजेपर्यंत गावाशेजारच्या नांगरण्या करायला जायचो। पण त्यातच एका दिवशी एक भयानक अनुभव आम्हाला येणार होता, याची आम्हाला कल्पना नव्हती। खरंच तशाही काही गोष्टी घडू शकतात याची मला त्या दिवशी कल्पना झाली। हळूहळू आम्ही रात्रीच्या वेळी आजूबाजूच्या खेड्यागावात ट्रॅक्टर घेऊन रात्रीच्या वेळीस नांगरणीला जाऊ लागलो। आम्हाला बऱ्यापैकी मोबदला मिळू लागला। सकाळचे 8 वाजता आम्ही घरून जायचो तर संध्याकाळी 6 वाजता घरी परतायचो, आणि मग साधारण रात्री 9 वाजेपर्यंत आराम करून आम्ही परत रात्रीच्या नांगरणीला निघायचो। बघता बघता आम्ही बऱ्याच आजूबाजूच्या खेड्यांच्या नांगरण्या पार पाडल्या। त्या दिवशीही आम्ही आमचे सकाळचे कामे आटपून रात्रीला नांगरणीला निघालो। त्या दिवशीही आम्ही ज्या शेतात नांगरणीला जात होतो, ते शेताचे मालक त्या गावात राहत नव्हते, ते बाहेरगावी राहत होते, त्यामुळे आमच्यासोबत त्या रात्री कोणीच नव्हते। आम्ही दोघेच होतो, तसे ते शेत मला माहीत होते। त्या शेताबद्दल त्यांच्या गावात खूप काही अफवा होत्या, त्यामुळे त्या शेताकडे रात्रीचे कोणी जात नाही असे ते गावातील लोक आम्हालाही सांगत होते। तसे त्या शेताच्या मालकानेही आम्हाला दिवसाढवळ्याच त्या शेताची नांगरणी पूर्ण करा असे बजावून सांगितले, पण आम्ही कुठे त्यांच्या ऐकणारे होतो म्हणून आम्ही रात्रीचेच तिकडे गेलो। तसा दिलीपही मुळीच घाबरणारा नव्हता। मला त्या शेताकडे जायचा रस्ता माहीत होता म्हणून आम्ही त्या रात्री त्या शेतात जाऊन पोहोचलो। त्या शेताच्या मालकाने आम्हाला ज्या बांधापासून नांगरणी करायला सांगितली होती त्या बांधापासून आम्ही नांगरणी चालू केली। आता सर्वत्र मिठ्ठ काळोख होता, दूरदूरपर्यंत कोणीच दिसत नव्हते। फक्त आमच्या त्या ट्रॅक्टरच्या लाईटाचा प्रकाश त्या काळ्याभोर जमिनीवर चमकत होता आणि आम्ही पुढे नांगरणी पार पाडत होतो। आम्ही केलेल्या त्या नांगरणीच्या मातीचा धूळ त्या अंधारात त्या लाईटाच्या प्रकाशात चमकत होता। त्या शेताच्या बांधावर आल्यावर त्या झाडाझुडपात जेव्हा तो लाईटाचा प्रकाश चमकायचा तेव्हा काहीशी भीतीच वाटायची, पण खरोखरच तसे काहीतरी भयानक घडणार आहे याची मला परत परत जाणीव होत होती। उगाच या शेतात रात्रीला आलो असेही मला मनातच वाटत होते, कारण तसाच भयानक अंधार आता रात्रीचा तिकडे पसरलेला होता। कदाचित दिलीपला काहीच वाटत नव्हते, तो त्याच्याच धुंदीत ड्रायव्हिंग करत होता आणि त्या भल्या मोठ्या शेताची नांगरणी करत होता। म्हणून मी त्याला सहजच विचारले, यार दिलीप, तुला या परिसरात काहीतरी विचित्र भासत नाही आहे का? त्यावर तो मला म्हणाला, यार मला तर तसे काही वाटत नाही आहे, आणि तू उगाच माझी चेष्टा करू नको। त्यामुळे मी शांतच राहिलो। मी त्या ट्रॅक्टरवर ड्रायव्हर शेजारील सीटवर बसलो होतो। आमची चांगलीच वेगात त्या शेताची नांगरणी चालू होती। येवाना आता रात्रीचे 11 वाजून गेले। दूरदूरपर्यंत काळाकुट्ट अंधार आणि अंधारच अंधार दिसत होता। त्यातच दिलीपने पाणी पिण्यासाठी ट्रॅक्टर त्या शेताच्या मधोमध थांबवले आणि ट्रॅक्टरवरच ठेवलेल्या त्या पाणी बॉटलमधून तो पाणी पिऊ लागला। मी मात्र इकडे तिकडे निहाळत होतो। त्यातच चालू असलेल्या लाईटाच्या प्रकाशात मला समोर त्या शेताच्या बांधावर कोणीतरी उभे आहे असे मला दिसले। ते बघून काही क्षणातच माझ्या अंगाचा थरकाप उडाला। मी चांगलाच घाबरलो आणि पाणी पीत असलेल्या दिलीपला म्हणालो, अरे दिलीप, समोर बघ, कोणीतरी आहे त्या बांधावर उभे। दिलीपही आता तिकडेच बघू लागला तर त्यालाही खरंच तिकडे कोणीतरी उभे आहे असे दिसले।
म्हणून आम्ही आता तिकडे ट्रॅक्टरची नांगरणी करत त्या बांधाकडे जाऊ लागलो। पण जसे जसे आम्ही तिकडे जात होतो तसा जो कोण होता तो त्या आधारात कुठेतरी गुडूप होत होता। आम्हाला दोघांना ते बघून खूपच नवल वाटत होते आणि भीतीही चांगलीच वाटत होती। दुरून असे वाटत होते त्याने पांढरे कपडे घातलेले असावे। त्यातच आता आम्ही बांधाच्या खूप जवळ येऊन पोहोचलो तर एक आश्चर्याची गोष्ट घडली की तो आता आम्हाला कुठंच दिसत नव्हता। हे सर्व बघून तर दिलीपला व मला काहीच कळत नव्हते। म्हणून आम्ही आता सहजच त्या शेताच्या बांधाजवळ आमचे ट्रॅक्टर थांबवले कारण दिलीपला वाटले त्या गावातीलच कोणीतरी आपली चेष्टा करत आहे। म्हणून दिलीपने जोरात आवाज दिला, कोण आहे रे तिकडे आणि कशाला उगाच आमची चेष्टा करतोय? पण त्यावर मात्र आम्हाला काहीच प्रतिसाद आला नाही आणि मीसुद्धा परत एकदा आवाज दिला, अरे कोण आहे बाबा तिकडे, उगाच कशाला आमची चेष्टा करताय? कोण आहे तर या बाहेर, एवढा आवाज देऊनही तिथे आहे तसेच वातावरण होते, काहीच हालचाल जाणवत नव्हती। आता आम्ही परत आमच्या कामाला लागलो। आम्ही आता काही वेळ त्यावर गप्पा गोष्टी केल्या, अरे कोणीतरी रानमाळावर राहणारे लोकही असू शकतात, ते रात्रीचे फिरत असतात कदाचित, तेच असावे म्हणून आपण तिकडे गेल्यावर त्याने पळ घेतला असेल, अशा असंख्य विचारात आम्ही आमच्या मनाची समजूत काढत त्या शेताची नांगरणी पूर्ण करत होतो। आता काही वेळ गेला असेल तर मी आता ट्रॅक्टर चालवायला घेतले आणि दिलीप आता शेजारच्या सीटवर बसला। आता आमचे जास्त काही शेत नांगरायचे राहिले नव्हते। मी ट्रॅक्टर चालवत होतो, दिलीप मागेपुढे बघत होता। त्यातच अचानक दिलीप माझ्या अंगाला स्पर्श करत मला ट्रॅक्टरच्या मागे बघायला सांगू लागला। म्हणून मीही ट्रॅक्टर चालवतच मागे त्या शेतात बघू लागलो तर मला दिसले त्या शेतात त्या काळाकुट्ट अंधारात आमच्या ट्रॅक्टरच्या मागे कोणीतरी चालत येत आहे। ट्रॅक्टरच्या मागच्या त्या लाईटाच्या प्रकाशात त्याने घातलेले ते पांढरे शुभ्र कपडे आम्हा दोघांकडे येताना स्पष्ट दिसत होते। पण तो कोण होता आणि केव्हापासून आम्हाला का त्रास देत आहे आम्हाला काही कळत नव्हते। त्यातच दिलीप आता मला म्हणाला, अरे थांबव ट्रॅक्टर, नेमके कोण आहे बघू आपण। म्हणून मी आता तिथेच आमचे ट्रॅक्टर थांबवले। तसा तो आता त्याच्या हलक्या चालेत आमच्याकडेच चालत येत होता। आता आमच्या मनात मात्र तो आमच्याकडे येत असतानाच एक वेगळीच भीती वाटत होती कारण रात्रीचा वेळ होता। एवढ्या रात्री तिकडे कोणी जात नाही असे आम्ही त्या गावातील लोकांकडून ऐकले होते, त्यामुळे आम्ही चांगलेच घाबरलो। आता बघता बघता तो आमच्या खूप जवळ येऊ लागला। मी आणि दिलीप डोळे टिवाळत त्याची चेहऱ्याची वाट बघू लागलो। त्याचा चालायचा वेग खूपच कमी होता, बहुधा तो एखादा म्हातारा असावा असे आम्हा दोघांनाही वाटत होते। त्यातच तो आमच्या खूप जवळ आला आणि अंधुक अशा लाईटाच्या प्रकाशात आम्हाला स्पष्ट दिसू लागला। त्याच्या अंगात असलेले ते पांढरे शुभ्र कपडे एवढ्या अंधारातही असे चमकत होते जणू तो आत्ताच आंघोळ करून आला असावा। त्याचा चेहरा पूर्ण काळाकुट्ट पडलेला होता। त्याचा चेहरा स्पष्ट बघताच मला खूप काही आठवू लागले, मी चांगलाच थरथरू लागलो। दिलीपला मात्र तो प्रश्न करत होता, पोरांनो चांगली करावं आमच्या शेताची नांगरणी। त्यावर दिलीप त्याला म्हणाला, अहो आजोबा तुम्ही एवढ्या रात्रीचे इकडे काय करताय? अरे पोरा त्या बांधालाच लागून माझी झोपडी आहे, मी तिथेच राहतो। तेवढ्यातच मी दिलीपला म्हणालो, अरे यार दिलीप आपण हे राहिलेले शेत उद्या नांगरू, आता आपण घरला जाऊ। आणि मी तेव्हा काहीच बघितले नाही आणि ट्रॅक्टर घेऊन सरळ घराकडे आलो कारण तो प्रकार काय होता ते मला कळाले होते। दिलीप मात्र मला खूप प्रश्न करत होता, अरे तू एवढा का घाबरला आणि अशा अचानक तिथून ट्रॅक्टर का काढले? त्याच्या अशा असंख्य प्रश्नांना मी त्याच्या दुसऱ्या दिवशी उत्तर दिले आणि त्याला सांगू लागलो, अरे तो म्हातारा त्या शेत मालकाचा आजोबा होता, तो खूपच खडतळ म्हातारा होता। काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे, तो त्याच शेतात हृदयविकारामुळे सर्वांना सोडून गेला होता। त्याचा चेहरा बघताच मी त्याला लगेच ओळखले आणि तिथून पळ घेतला। हे मात्र सर्व ऐकताच दिलीप मात्र चांगलाच घाबरला, त्याची चांगलीच बोबडी वळली। त्या दिवसापासून मात्र आम्ही दिवसाढवळ्यास लोकांच्या शेतांच्या नांगरण्या करू लागलो। मित्रांनो तुम्हाला हा अनुभव कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि तुमच्याकडे अशा काही कथा असतील अनुभव असतील तर तुम्ही तुमचे अनुभव आणि कथा आम्हाला आमच्या इंस्टाग्राम आयडीलाही पाठवू शकता किंवा तुम्ही आम्हाला मेलही करू शकता।